डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आलेलो आहोत। आपल्यासोबत आहेत रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र राज्य महासचिव संतोष शिंदे आहेत, ते या 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा देतील। सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। आज अशोका विजयादशमी म्हणजेच आणि धम्मचक्र परिवर्तन दिन। जो समाज हजारो वर्ष गेली या गुलामगिरीच्या विषमतेच्या जोखडात अडकून पडला होता, त्या समाजाला समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर दीक्षाभूमी येथे लाखो बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन लोकांना समतेच्या प्रवाहात आणलं, लोकांना बुद्ध दिला आणि विषमतेच्या जोखडातून बाहेर काढलं। आज मी अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्व बौद्ध बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि दुसरी एक गोष्ट या निमित्ताने मी सांगू इच्छितो की जो तारखेचा आणि विजयादशमीचा वाद निर्माण केला जातो, तर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही विजयादशमी पाहून दिली होती, ना की 14 तारीख पाहून। जर त्या दिवशी 1 तारीख असती, 2 तारीख असती, 3 तारीख असती, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी दिनीच बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती। त्यामुळे मी समस्त बौद्ध समाजाला एक सांगू इच्छितो की आपण देखील विजयादशमी दिनीच धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा केला पाहिजे। एवढे बोलून मी थांबतो। जय भीम नमो बुद्धाय।